नमस्कार, मी अश्विनी, माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल शेवभाजी. आणि ह्या शेवभाजीसाठी जास्त काही लागत नाही, अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये ही शेवभाजी होते आणि खूप छान अशी बनते. तर चला आपण बघूयात त्यासाठी काय काय लागणार आहे. तर शेवभाजीसाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी शेव घेतलेली आहे. इथे हा एक कांदा आहे मीडियम साईज, तेलावर असा छान फ्राय करून घेतलेला आहे. इथे हे लसूण घेतलाय, इथे हे आलं, इथे हा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे मीठ आहे. इथे वाळलेलं खोबरं मी तेलावर परतून घेतलेलं आहे छान. हे काजू छोटे छोटे तुकडे करून घेतलेत काजूची. इथे मी ही धण्याची पावडर, ही जिऱ्याची पावडर, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही साधी लाल मिरची पावडर आहे, आणि इथे ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता मसाल्याची तयारी आपण करून घेऊयात. हा जो तेलावर आपण फ्राय करून घेतलेला कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. मिक्सरवर छान ग्राइंड करून घेऊयात त्याला. हा लसूण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये, आलं टाकून घेऊयात. हे वाळलेलं खोबरं आहे जे आपण तेलावर फ्राय केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि हे जे काजूचे तुकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. मिक्सरवर छान वाटून घेऊयात. हे असं बारीक झालंय, ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून अजून एकदा छान वाटून घेऊयात. मिक्सरवर थोडंसंच पाणी टाकायचं आहे, अजून एकदा छान वाटून घेऊयात. छान बारीक वाटून झालंय, आता आपण पुढची प्रोसेस चालू करूयात. इथे हे तेल छान तापलंय, आपण ह्याच्यामध्ये जो मिक्सरवर ग्राइंड करून घेतला होता मसाला तो आपण टाकून घेऊयात. ह्या मसाल्याला छान ऑइलवर आपल्याला परतून घ्यायचंय. तुम्ही इथं बघू शकता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. आता टोमॅटोला छान तेलामध्ये परतून घेऊयात. आता टोमॅटो ऑइलमध्ये छान परतून झालंय, आपण त्याच्यामध्ये दुसरे मसाले टाकून घेऊयात. जिऱ्याची पावडर टाकून घेऊयात. आता ही धन्याची पावडर टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. ही लाल मिरची पावडर टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये. ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊयात. ह्या सगळ्या मसाल्यांना छान एकदा तेलावर परतून घेऊयात. आता मीठ टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये. सगळे मसाले छान ऑइलवर परतून झालेत. गरम पाणी टाकून घेऊयात. गरम पाणीच टाकायचं आहे, कारण की त्याने काय होईल, छान आपल्या ह्या ग्रेव्हीला लाल कलर येईल. गरम पाणी टाकून घेतलंय आपण ह्याच्यामध्ये. इथे छान उकळी आली, बघा तुम्ही इकडे. आता आपण काय करायचं, गॅसची फ्लेम लो करणार आहोत. 10 मिनिटं झाकण ठेवून आपण एक शिजवून घेणार आहोत ग्रेव्हीला. 10 मिनिटं झाली आहेत, आपण गॅस बंद करून घेऊयात. किती छान कलर आलाय बघा ह्या ग्रेव्हीला. आता आपण काय करूयात, ह्या ग्रेव्हीला शेव बरोबर सेट करून घेऊयात. तुम्हाला हवे असेल तर ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही ही शेव टाकून घेऊ शकता, पण शेव आपण ग्रेव्हीमध्ये टाकली की लगेच सॉफ्ट होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, किंवा आपण आता ह्या पद्धतीने करणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलाय ग्रेव्हीला. ह्याच्यावर आपण ग्रेव्ही टाकून घेतली. आता त्याच्यावर आपण ही कोथिंबीर टाकून घेऊयात. हा थोडासा कापलेला कांदा आपण टाकून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता ह्याच्यावर. हे लिंबू मी थोडंसं पिळून घेतलं ह्याच्यावर. ही आपली शेवभाजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि अगदी झटपट अशी होते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.